बारादही चोपडा तालुक्यातील नागरिकांची काळजी घेण्याऐवजी राजकीय आरोप प्रत्यारोपाचा भडीमार सुरू आहे। कधी राष्ट्रीय पक्ष शिवसेनेच्या पक्ष अधिकाऱ्यांवर आरोप करतात तर कधी शिवसेना पक्ष राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर। बघूयात ही बातमी। गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या परिस्थितीत सेवा देत कोरोना सारख्या भयावह परिस्थितीत राजकारण करीत नाही, एका पक्षाचा घटक म्हणून गेलेले आहेत। मित्राचे म्हणजे शिवसेना नगरसेवक महेश पवार यांच्या काकांचे कोरोनामुळे निधन झाले, त्यांच्या अंत्यविधीसाठी ते गेले होते। कोणी किती रेमडेसिवीर उपलब्ध करून दिली, किती लोकांना मदत केली, ऑक्सिजन नव्हते तेव्हा कुठून ऑक्सिजन आणले, तो ऑक्सिजन गेला कुठं, लग्नात 22 नगरसेवकांसह फोटो काढणं सोपं आहे। ज्या चोपडा शहरातील लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे त्यांच्यासाठी आपण काय प्रयत्न केले, जनतेला चांगलीच माहिती दिली आहे। फक्त नगरपालिकेच्या ठेकेदारासाठी वेळ आहे, इतरांसाठी तुमच्याजवळ वेळ नाही, असे अनेक आरोप शिवसेना शहराध्यक्ष आबा देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केले। शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गटनेते जीवन चौधरी यांच्यावर घनघनात आरोप करण्यात आले आहे। यावेळी शिवसेना चोपडा तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, नरेश महाजन, नगरसेवक महेश पवार, महेंद्र धनगर आदी उपस्थित होते। म्हणजे जीवनभाऊ खरं बोलताय का त्यांचे अधिकारी खरं बोलताय का तिथले कर्मचारी खरं बोलताय ही जनता जाणून आहे। म्हणून मी जीवन मोहनना सांगतो की जीवन मोहनने जे आज आक्षेप घेतला की एका मरणाच्या सरणासाठी बसून राजकारणाची पोळी शेकली जाते, जीवन भाऊ राजकारणाचा लकलाभ हा तुम्हाला असो, आमची बांधिलकी जनतेशी आहे आणि आम्ही जनतेला जे सत्य होतं तेच दाखवलं। राहिला विषय, तुम्ही परत बोलले की थोडीफार गैरसोय होते आहे आणि चोपड्याची रामपुऱ्याची स्मशानभूमी ही आम्ही लवकरच लोकार्पण करणार आहोत, त्याचं काम पूर्ण झालं आहे। जर त्याचं काम पूर्ण झालेलं आहे तर मग कशाची वाट पाहत आहे, लोकांची फजिता होते। एखाद्या वनामध्ये जसा पशु जाळला जातो असे तुम्ही लोकांना अर्धवट जाळताय आणि त्याच्यासाठी त्या लोकार्पणाची वाट पाहत आहे तर आपल्याला थोडीशी तरी वाटायला पाहिजे। तर तुम्ही एक लेटर काढा आणि ती स्मशानभूमी मोकळी करून द्या, जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही। येणाऱ्या काळामध्ये आम्ही समाजकारण हे नेहमी करतच राहू आणि माझ्या आवाज उचलल्याने जर तुमच्यातला प्रशासनातला आणि जीवनभाऊ सत्ताधाऱ्यांच्या मना झोकलेला कुंभकर्ण जर जागा झाला असेल तर मी असे तुमचे भोंगळ कारभार एक वेळेस नाही 100 वेळेस जनतेसमोर उघड केल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। MDTV साठी आत्माराम पाटील, चोपडा, प्रतिनिधी।